नमस्कार महिला भगिनीणू स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती जसं की महिला भगिनी आपल्या सर्वांनाच माहिती आहे महिला व बालविकास विभागाअंतर्गत जे आहे एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत मुख्य सेविका या पदासाठी जे आहे एकशे दोन जागांसाठी ऑनलाईन पद्धतीनं सध्या स्थितीमध्ये अर्ज मागवण्यात येत आहे जे की सध्या स्थितीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सुरू देखील आहेत पण बऱ्याच महिला भगिनींना अर्ज करते वेळेस अनेक प्रकारचे अडथळे येत आहेत ज्या काही विवाहित महिला आहेत किंवा अविवाहित मुली आहेत त्यांना देखील अर्ज करते वेळेस अडथळे येत आहेत काही जणांना डिग्री सर्टिफिकेट संदर्भात आहेत तर काही जणांना लहान कुटुंब प्रमाणपत्रासंदर्भात आहेत तर काही मुलींकडे किंवा महिलांकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट नाही आहेत तर अशा अनेक प्रश्न आहेत तो त्या सर्वात मोठा संभ्रम म्हणजे की अर्ज करते वेळेस कोणता जिल्हा निवडायचा किंवा आपल्याला जिल्हा निवडीचा ऑप्शन येत आहेत का त्यासोबत नोकरीचे ठिकाण काय असणार आहे किंवा काय असेल तर यासंदर्भाचे अनेक प्रश्न आहेत जे की आपल्या यूट्यूब कमेंट्सद्वारे पाहायला मिळत आहेत त्यामुळे आपला आजचा हा व्हिडिओ एक महत्वपूर्ण व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण सर्व काही ऑल ओव्हर या टॉपिकबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असाल किंवा करायचे असाल तुम्हाला या अडथळ्यामुळे अर्ज ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही पॉईंट्सबद्दल आपण डिस्कस केलेला आहे तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे आपण सर्व पॉईंटची डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा व तसेच तुम्हाला जर हा जी एक्झाम आहे आय सी डी एस सी ती एक्झाम क्रॅक करायची असेल तर कोणत्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागणार असेल आणि याचा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची काय तारीख आहे यावर देखील आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला काळजीपूर्वक जर तुम्ही आपल्या नवीन असाल तर अशा प्रकारची चॅनलला सबस्क्राईब करा ज्या कोणी महिला भगिनींनी अजूनही आपला महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परोशिका या पदाचा शंभर टक्के अभ्यासक्रम मिळणार आहे जो की परिपूर्ण टी सीएस पॅटर्न आधारित आणि जर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केट मधला कोणतंही एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज नाही किंवा नाही सर्व काही तुमची शंभर टक्के तयारी यामध्ये होऊन जाणार असेल यामध्ये तुम्हाला सर्वासाठी टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी ई बुक देखील के प्रोव्हाइड केले जाणारे आहे जे की परिपूर्ण टी सी एस च्या आधारित आहेत ज्यामध्ये तुम्हाला सामान्य मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण बौद्धिक चाचणी व त्यासोबतच एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार व त्यासोबत संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित विषय त्यामध्ये कव्हर करून दिले जाणार असतील ज्याद्वारे जा 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 तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर होईल ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये शंभर टक्के येतील यामध्ये तुम्हाला तसेच टी सी जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत जे की मागील एक्झाम मध्ये विचारले गेलेली व पुढील एक्झाम मध्ये रिपीट होऊ शकतात ते देखील यामध्ये सरावासाठी तुम्हाला प्रश्न आहे त्यासोबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार त्यासोबत संगणकीय ज्ञान याचे तुम्हाला नोट्स प्लस सरावासाठी प्रश्न देखील त्यामध्ये इन्क्लूड करून देण्यात आला आहे प्रिव्हियस इयर क्वस्नचा देखील यामध्ये दे समाविष्ट करण्यात आला आहे त्यासोबतच शंभर प्रश्न आणि दोनशे गुणाची तुमची सर्व काही तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारी असेल त्यामुळे जर तुम्हाला हे एक्झॅम क्रॅक करायची असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्यासाठी आपला हा क्रॅश कोर्स अतिशय महत्त्वाचा असणार असेल त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळून घ्या आज वसून चांगल्या व उत्तम तयारीला लागा जर तुम्ही याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सिरियस असतील त्यांना हे एक्झॅम क्रॅक करायचे आहे त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवरती स्टडी मटेरियल मिळून घेऊ शकता सर्व काही सॉफ्ट कॉपच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार असेल खरेदी नक्की कॉन्टॅक्ट बॉक्स बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे तर सर्वात पहिला आपला जो महत्वपूर्ण प्रश्न आहे की कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत किंवा नोकरीचं ठिकाण जे आहे ते कोणतं असणार आहे तर मी तुम्हाला याची माहिती जी आहे जी की ऑफिशियल सोर्सद्वारे माहिती देतो की नेमकं ही जी पदभरती आहे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा अर्ज करावा किंवा नोकरी ठिकाण कोणतं असणारं आहे तर जेव्हा आपण ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करतात त्यावेळेस जे आहे जिल्ह्याचा प्रेफरन्स आपल्याला अजिबात पाहायला मिळत नाही त्यामध्ये जे आहे फक्त आपल्याला डायरेक्टली ऑनलाईन अर्ज करायचा आहे जे आपलं पद आहे सुपरवायझर याला जे काही निवडून डायरेक्टली आपलं ऑनलाईन पद्धतीनं ॲप्लिकेशन करायचं आहे त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा जे आपलं डिझायरेबल जिल्हा असतो ज्यामध्ये आपल्याला जॉब करायचा असतो अशा प्रकारची कोणत्याही निवडीचा त्या ठिकाणी ऑप्शन आपल्याला पाहायला दिलेला नाही जसं की त्यांनी जे आहे जाहिरातीमध्ये तेरा पॉईंट पाच सहा आणि सातमध्ये त्यांनी एक विशिष्ट प्रकारची माहिती मेंशन केलेली आहे जी की यामध्ये तेरा पॉईंट सहाचा जर आपण मुद्दा वाचला यामध्ये त्याने म्हटलेला आहे की मुख्य सेविका या पदावर नियुक्त होणाऱ्या महाराष्ट्र राज्यात कोठेही नियुक्ती अथवा बदलीस पात्र राहतील तुम्ही त्या पदावर जर तुमची निवड झाली त्यान तर त्यानंतर तुम्ही जे आहे जे की जिल्ह्या महा राज्यामधील जेवढे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये कोठेही कोठेही तुम्हाला नोकरी लागण्याचे चान्सेस आहे तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये जॉब करू शकता तर तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचं जे काही जॉबचं प्रेफरन्स असेल ज्यावेळेस तुम्हाला नियुक्तीचा प्रेफरन्स देईल त्या ठिकाणी दिले जातील किंवा डायरेक्टली तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये शिफ्ट केलं जाणार असेल त्यानंतर जे काही पात्र राहतील म्हणजे की समजा बदली जरी झाली तर, शासे बदली तर बदली ते ते जे काही शासन निर्णयानुसार बदल्या होतात तर त्या बदलीनुसार तुम्हाला प्रेफरन्स जे की त्या ठिकाणी जे देतील तेच तुमच्यासाठी अंतिम असणार आहे तर यामुळे गोष्ट तुम्ही क्लिअर करून ठेवा की आपल्याला कोणत्या आपल्या मर्जीनुसार त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला अर्ज करता येणार नाही किंवा आपल्या मर्जीनुसार एखादा जिल्हा निवडता येत नाही ज्या ठिकाणी ते आपल्याला प्रेफरन्स देतील त्या ठिकाणीच आपल्याला जे आहे थोडक्यामध्ये जॉब करावा लागणार आहे आय होप की तुमचा मनातील या प्रश्नामुळे जो आहे ते झाला असेल आणि याचं तुमच्या मनातील डाऊट क्लिअर झालेलं असेल की तुम्हाला जे आहे ज्या ठिकाणी जॉब ते दिले देतील त्या तुम्हाला जॉब करावायचा आहे महाराष्ट्र राज्यात कुठेही तुमची नियुक्ती केली जाणार आपला दुसरा आणि जो महत्वपूर्ण प्रश्न आहे जो आहे की तेरा पॉईंट पाचचा चा मग त्याचं देखील आपल्याला उत्तर दिलेलं आहे जे की लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जे ही वैवाहिक महिलांना जे आहे अपलोड करणं अनिवार्य आहे तर या ठिकाणी पाहू जे काही मुख्य सेविका या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जे की नियम दोन हजार पाच मधील तरतुदीनुसार व त्याबाबत वेळोवेळी करण्यात येणाऱ्या नियमानुसार नियुक्तीच्या वेळी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील अन्यथा सदर व्यक्ती शासकीय सेवेसाठी अपात्र ठरेल म्हणजेच की तुम्हाला हे जे सर्टिफिकेट्स आहे लहान कुटुंबाचं ते त्या ठिकाणी अपलोड करणं अतिशय महत्वाचं आहे आणि जर तुम्ही त्या ठिकाणी ते अपलोड नाही केला तर तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी जे आहे अपात्र ठरवलं जाणारं असेल म्हणजे की तुम्ही समजा डायरेक्टली अर्ज जरी भरला तरी अर्ज तुमचा त्या ठिकाणून पुढे सरकणारच नाही परंतु बिना तुम्ही लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र टाकता जर अपलोड केला तर तुम्हाला जे आहे अपात्र ठरवण्यात येणार असेल असं त्यांनी या ठिकाणी स्ट्रेटली सांगितलेलं आहे त्यामुळे या देखील मुद्द्याचं आपल्याला खूप काळजीपूर्वक निरीक्षण करणं अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर तेरा पॉईंट सातचा मुद्दा जे की मुख्य सेगा म्हणून निवड झालेल्या उमेदवारास पायाभूत उजळणी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील म्हणजे की तुमची त्या ठिकाणी निवड झाल्यानंतर ज्या हे पुढची प्रोसेस असेल ज्या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंग वगैरे सर्व काही दिलं जाणार असेल त्यासाठी शासनाच्या विविध प्रकारचे जे कॅम्पस आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही शिकवलं जाणारं असेल तर ह्या होत्या दोन गोष्टी त्यानंतर आहे महत्त्वपूर्ण आपला टॉपिक्स त्यानंतर एम एस आय टीचा तर एम एस आय टी हे कंपल्सरी आहे का तर एम एस ए आय टी मी तुम्हाला सांगायचं झालं तर एम एस सी आय टी हे कंपल्सरी त्या ठिकाणी नाही आहे तुम्हाला कम्प्युटर रिलेटेड तुमच्याकडे कोणतंही सर्टिफिकेट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता किंवा तुमच्याकडे एम एस आय टी सर्टिफिकेट जरी असेल तरी ते तुम्ही थी, त्या ठिकाणी अपलोड करू शकता त्याबाबत कसल्याही प्रकारचा इश्यू नाही आहे त्यामुळे तुमच्याकडे कंप्युटर सर्टिफिकेट म्हणजे की तुमचं समजा वर्ड प्रसचा कोर्स झाला असेल तर तुम्ही वर्डचा देऊ शकता त्या ठिकाणी एम एस सी आय टी असेल एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सीचा कोर्स झाला असेल तुम्ही ट्रिपल सी आय सी ट्रिपल सीचा त्या ठिकाणी कंप्युटर सर्टिफिकेट देऊ शकता तुमच्याकडे कोणताही फक्त कंप्युटर रिलेटेड कोणताही कोर्स असेल तर तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता त्या बाबतीमध्ये नो डाऊट असणार असेल एम एस सी आय टी सर्टिफिकेट जे आहे ते अनिवार्य नाही आहे त्यामुळे याबाबत तुम्ही जास्त नंबर मात्र होऊ नका तुमच्याकडे एम एस सी आय ऐवजी दुसरे कोणतेही कम्प्युटर रिलेटेड सर्टिफिकेट असेल तर ते देखील त्या ठिकाणी जे काही पात्र असणार असेल जर तुम्हाला एम एस आय टी सर्टिफिकेटची भीती वाटत असेल तर तुम्ही आज जरी एम एस सी आय टीचा कोर्स जॉईन केला तरी तुम्हाला जे आहे तुमचं येत्या दोन महिन्यापर्यंत एम एस सी आय टी सर्टिफिकेट कोर्स कंप्लीट होणार असेल त्यामुळे एम एस सी आय टी संदर्भात देखील तेवढं तुम्ही संभ्रमत राहू नका तर ही जी जी संधी आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची जी की सध्या स्थितीमध्ये चालू आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख जे की अनेक महिला विचारत होत्या शेवटची तारीख जी आहे तीन नोव्हेंबरपर्यंत ठेवण्यात आलेले आहे तर ज्या कोणी महिला भगिनीने अर्ज केले नसतील त्यांनी तीन नोव्हेंबरपर्यंत त्याचे अर्ज करून घ्या कारण का ही तुमच्यासाठी एक खूप खूपच मोठी सुवर्ण संधी आहे फक्त महिलांसाठीच असल्यामुळे आणि यासाठी जागा देखील एकशे दोन जागा या ठिकाणी आहेत एकशे दोन म्हणजे की भरपूर जागा झाल्या फक्त महिला कॅटेगरीसाठी त्यामुळे तुम्ही याचा अर्ज करा नक्की अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीन नोव्हेंबर आहे आणि ज्या महिलांना आपला क्रॅश कोर्स घ्यायचा असेल ज्यांना शंभर टक्के हे पद मिळायचं असेल त्यांनी आपला क्रॅश कोर्स नक्की घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली व्हॉट्सअप सेलशी लिंक दिलेली आहे किंवा ज्या महिलांना लहान कुटुंबाचे प्रमाणपत्रासंदर्भात जे आहे काही प्रश्न असतील किंवा त्यांना अजूनही मनामध्ये शंका असतील त्यांनी जे आपली हेल्पलाईन क्रमांक जो आहे त्यावर देखील कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे त्या ठिकाणी जॉईन करून देखील तुम्ही जे आहे सर्व काही माहिती मिळवून घेऊ शकता याबाबत तर महिलांना कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा जो आपला ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप आहे त्यावर देखील आम्हाला सर्व तुम्ही उत्तरे उत्तरेचारून निराकरण करून घेऊ शकता तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत नवीन काही माहितीसोबत आणि जी आपली मुख्य सेविकासाठी जी इम्पॉर्ट सिरीज चालू आहे ती देखील तुम्ही रेग्युलरली पाहत चला त्यामुळे जे तुमचा बराच अभ्यासक्रम हा कवर होत असतो आणि तुम्हाला महागडे कोचिंग लावण्याची देखील आवश्यकता पडणारी नसेल तर नक्की आपला क्रॅश कोर्स घ्या ज्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होणारा असेल ज्या महिला पगिंनी घेतला त्यांनी ऑलरेडी अभ्यास सुरू करावा त्यामध्ये आपण लेटेस्ट एडिशन देखील आपण ऍड केलेलं आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या प्रकारची काही महत्वपूर्ण माहिती किंवा आपला प्रश्न संच असणार असेल त्या व्हिडिओच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करा मात्र दिसून तोपर्यंत बी प्रॅक्टिस प्राक क्रॅक एक्झाम